हेलो स्टूडेंट्स, बघा आपला डेफिनेशन्स ऑफ फंडामेंटल युनिट हा टॉपिक सुरू आहे। त्यापैकी सात जे फंडामेंटल युनिट्स आहेत ते आपण या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण डिटेल मध्ये स्टडी केला, आणि राहिलेल्या ज्या दोन सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत, कोणकोणत्या सप्लिमेंटरी क्वांटिटीजचे जो दोन सप्लिमेंटरी युनिट आहेत, म्हणजे एक आहे रॅडियन आणि एक आहे स्टेरेडियन, ते आपण ऍक्च्युअल मध्ये डिटेल मध्ये स्टडी केलेला आहे। परंतु त्याची जी एक्झॅक्ट डेफिनेशन आहे त्याला आपल्याला डिफाईन करायचं, ते डेफिनेशन मी बोर्डवर लिहून ठेवलेले आहे, ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहे। आणि एक शॉर्ट मध्ये 4-5 मिनिटात आपण परत त्याला एक थोडं रिवाइज करू आणि त्यानंतर त्याच्या समोरच्या टॉपिकवर जाऊ। बघा, रेडियन इज द युनिट ऑफ अँगल। विच अँगल? विच सप्लिमेंटरी क्वांटिटी? प्लेन अँगल। कोणता आहे? प्लेन अँगल। आणि हे लक्षात ठेवा की रेडियन, सॉरी, दॅट मीन्स द सप्लिमेंटरी क्वांटिटी प्लेन अँगल इज द युनिटलेस। ऍक्च्युअल मध्ये हे कशी आहे? युनिटलेस आहे, परंतु आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण काय युज करतो? रेडियन एज अ युनिट म्हणून त्याला कन्सिडर करतो। ओके, म्हणून त्याला सप्लिमेंटरी युनिट म्हटलं गेलं। ठीक आहे, पहा मग रेडियन काय सांगतं। तर सिम्पल आहे, रेडियनचं आपण मेजरमेंट केलं होतं आर्क अपॉन लेंथ। रेडियनचा जो अँगल आहे, प्लेन अँगल जो आहे, जो आपण रेडियन मध्ये मेजर करतो, त्याचं मेजरमेंट आपण कसं केलं होतं? डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर, वेअर डीएस इज द आर्क अँड आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल। ओके, प्लेन मध्ये आहे, सर्कल मध्ये आहे, तर तेच डेफिनेशन आहे। पहा, 1 रेडियन इज द अँगल सबटेंडेड, इज द अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय अन आर्क। पहा, हे जर का सर्कल आहे, हे त्याचा सेंटर आहे, ही त्याची रेडियस आणि हे पण रेडियस, आणि या रेडियस पासून इथपासून इथपर्यंत सपोज हा ए बी आहे, तर हा जो पोर्शन आहे याला म्हणतो आपण आर्क, आणि हे आहे सेंटर सर्कलचं आणि दिस इज द रेडियस। मग 1 रेडियन म्हणजे नेमका किती? तर 1 रेडियन हा एवढा अँगल असतो की जेवढा अँगल या आर्कनी या सेंटर, या सर्कलच्या सेंटर सोबत सबटेंड केलेला असतो, या आर्क एबीनी सर्कलच्या सेंटर सोबत सबटेंड केलेला अँगल, सबटेंड केलेला अँगल म्हणजेच 1 रेडियन। सिंपल आहे, म्हणजेच 1 रेडियन। आणि त्याचं मेजरमेंट कसं असतं? जर का स्मॉल घेतलं तर डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर। ओके, आलं लक्षात? दिस इज कॉल्ड एज 1 रेडियन। हा वर्ड बघा, सबटेंडेड ऍट, सबटेंडेडचं मिनिंग तुमच्या लक्षात आलं असेल। सबटेंडेड काय? द आर्क, द अँगल सबटेंडेड बाय आर्क ए बी विथ द सेंटर ऑफ सर्कल सी, विथ द सेंटर ऑफ सर्कल सी। आलं लक्षात सबटेंडेडचा मिनिंग? किंवा तुम्हाला जर का आणखी असं विचारलं, सबटेंडेडचा मिनिंग जर का आणखी समजून सांगायचा सांगितला झाला, तर जर का आपल्याला असं बोलायचं असेल की अर्थनी मून सोबत सबटेंड केलेला अँगल किती, पहा काय म्हणताय मी, अर्थनी मून सोबत सबटेंड केलेला अँगल किती। सपोज करा ही अर्थ आहे, ही काय आहे? अर्थ, आणि हा इथं मून, ही अर्थ आहे आणि हा आहे मून। आता अर्थनी मून सोबत किती अँगल सबटेंड केलेला आहे ते जर बघायचं असलं, तर हा सपोज जर का मून वरचा हा एक पॉइंट आहे आणि मून वरचा हा एक दुसरा पॉइंट आहे, आणि अर्थच्या या पॉइंट पासून, म्हणजे या पॉइंटनी या मून सोबत किती अँगल बनवलेला आहे, म्हणजे किती अँगल सबटेंड केलेला आहे तो जर आपल्याला काढायचा असेल, तर काय करायचं? या लाईन, या जिथून आपल्याला काढायचं तिथपासनं या पॉइंटवर एक लाईन ओढायची, या पॉइंटवर एक लाईन ओढायची। बघा इथं काय तयार झाला? अँगल, सपोज करा, सपोज काहीतरी अँगल असेल थीटा। मग आता या अँगलला डिफाईन कसं करसाल, या अँगलला डिफाईन कसं करसाल, तर तो हा अँगल काय म्हणून म्हटला जातो, त्याला कसं प्रोनाऊन्स कसं करायचं, बोलायचं कसं, तर काय बोलायचं? पहा, थीटा इज दी अँगल सबटेंडेड बाय दी, थीटा इज दी, सॉरी, थीटा इज दी अँगल सबटेंडेड बाय दी मून विथ दी अर्थ। थीटा इज दी अँगल सबटेंडेड बाय दी मून विथ दी अर्थ, म्हणजेच अर्थ सोबत मूननी बनवलेला हा आहे अँगल, मूननी बनवलेला हा आहे अँगल। तसंच आपण इथं बोललो आहे, पहा, 1 रेडियन इज द अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय आर्क, सबटेंडेड ऍट सेंटर ऑफ सर्कल बाय आर्क। कोणी सबटेंड केलेला आहे? आर्कनी सबटेंड केलेला आहे। कोणासोबत? सेंटर सोबत। कोणी सबटेंड केलेला आहे? मूननी सबटेंड केलेला आहे। कोणासोबत? अर्थ सोबत। ओके, आला तुमच्या लक्षात सबटेंडेड या शब्दाचा मीनिंग काय? ठीक आहे, जर का तुम्हाला उलट बघायचं असेल, मून सोबत अँगलनी सबटेंड केलेला अँगल किती, सॉरी, मून सोबत अर्थनी सबटेंड केलेला अँगल किती, तर मूनचा हा एक पॉइंट आहे, हा अर्थचा हा पॉइंट, हा अर्थचा पॉइंट, इथपासून इथपर्यंत असं एक लाईन ओढून घ्या। हा जो अँगल असेल, हा अँगल कोणी बनवलेला आहे? अर्थनी बनवलेला आहे। कोणासोबत? मून सोबत। हा जो अँगल आहे कोणी बनवलेला आहे? मूननी बनवलेला आहे। कोणासोबत?
अर्थ सोबत त्यासाठी आपण कोणता वर्ड यूज करतो सबटेंडेड हा वर्ड यूज करतो. ओके ठीक आहे आलं तुमच्या लक्षात. ओके सो दिस इज द वन रेडियन एंड इट्स मेजरमेंट इज डी एस अपॉन आर. ओके नाउ द सेकंड वन इज स्टेरॅडियन. मग स्टेरॅडियन पण काय आहे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही बघाल तर स्टेरॅडियन पण हा एक अँगलच आहे परंतु तो कसा आहे सॉलिड अँगल आहे. ओके आणि त्याचं मेजरमेंट आपण बघितलं होतं एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर. तर हा जो सॉलिड अँगल आहे मग हा हा पण अँगलच आहे ऍक्च्युअल मध्ये तो पण कोणी ना कोणी सबटेंड केलेला असेल कोणाच्या ना कोणाच्या सेंटरवरती. जसा इथं आर्कनी सबटेंड केलेला अँगल सेंटर ऑफ सर्कल सोबत तसाच हा अँगल कोणाचा आहे तर हा अँगल आहे सॉलिड अँगल. हा अँगल आहे सॉलिड अँगल सबटेंडेड ऍट दी सेंटर ऑफ स्पियर. सबटेंडेड ऍट दी सेंटर ऑफ स्पियर कोणासोबत सबटेंड झालेला आहे स्पियरच्या सेंटर सोबत. स्पियर म्हणजे पूर्णचा पूर्णचा भरीव गोळा तुम्हाला माहिती आहे सांगितलं होतं मी. ओके सेंटर ऑफ स्पियर सोबत तयार झालेला परंतु कोणासोबत सॉलिड अँगल इज सबटेंडेड बाय द सेंटर ऑफ स्पियर बाय दॅट सरफेस ऑफ स्पियर. बाय दॅट सरफेस ऑफ स्पियर त्या स्पियरच्या सरफेसनी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का हे असं कन्सिडर केलं आणि हा जर का सरफेस असेल एखाद्या स्पियरचा हा एखादा सरफेस असेल स्पियरचा आपण हा पूर्णचा पूर्ण असा स्पियर आहे पूर्ण भरीव आहे आणि या सरफेसला आपण जर का याच्यासोबत कन्सिडर केलं हा पूर्ण सरफेस असेल शेडेड सरफेस तर या स्पियरच्या सरफेसनी या स्पियरच्या सेंटर सोबत तयार केलेला अँगल म्हणजेच कोणता अँगल तर तो असतो सॉलिड अँगल. दॅट मीन्स वन स्टेरॅडियन. वन स्टेरॅडियन वन स्टेरॅडियन इज द सॉलिड अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ स्पियर. सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ स्पियर बाय दॅट सरफेस ऑफ स्पियर. कोणासोबत कुठं सबटेंड झालाय ऍट द सेंटर ऑफ स्पियर आणि कोणी सबटेंड केलेला आहे तर सरफेस ऑफ स्पियरनी सबटेंड केलेला. कोणी सबटेंड केलेला आहे सरफेस ऑफ स्पियरनी सबटेंड केलेला आहे कोणासोबत ऍट द सेंटर ऑफ स्पियर. ऍट द सेंटर ऑफ स्पियर विच इज इक्वल इन एरिया टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस. विच इज इक्वल इन एरिया टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. ओके दिस इज नोन एज वन स्टेरॅडियन विच इज द युनिट ऑफ सॉलिड अँगल. कशाचं युनिट आहे सॉलिड अँगलचं. ओके तर हे आहे एक प्लेन अँगल आणि हा आहे सॉलिड अँगल. म्हणजेच प्लेन अँगलचं युनिट रेडियन आणि सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरॅडियन. सिंपल आहे. प्लेन अँगल म्हणजेच आर्कनी सबटेंड केलेला सेंटर ऑफ सर्कल सोबत जो अँगल असेल तो रेडियन आणि सरफेस ऑफ स्पियरनी सबटेंड केलेला सेंटर ऑफ स्पियर सोबत तो असेल सॉलिड अँगल. आणि हे आहेत त्याचे फॉर्म्युले मेजर करण्याचे. ओके ठीक आहे पहा मग हे झालं युनिट्स सप्लिमेंटरी युनिट्स आपण स्टडी केल्या. ओके आता या टॉपिकच्या आपण समोर जाऊ. बघा आता याच्यासमोर आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक बघणार आहोत आणि तो टॉपिक असा आहे की तो तुम्हाला थ्रू आउट फिजिक्स पूर्ण फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी प्रत्येक वेळेला युजफुल होईल असा एक टॉपिक आज आपण बघणार आहोत आणि तो टॉपिक आहे कन्वर्शन फॅक्टरचा. बघा काय म्हणतो आम्ही तो टॉपिक कशाचा आहे कन्वर्शन फॅक्टरचा खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. आता कन्वर्शन फॅक्टर म्हणजे काय तर पहा आपण सिस्टीम्स ऑफ वेगवेगळ्या सिस्टीम्स ऑफ युनिट शिकलो सीजीएस एमकेएस एफपीएस आणि फायनली आपण युजमध्ये कोणती आणली एसआय सिस्टीम. ओके परंतु बऱ्याचदा न्यूमरिकल मध्ये ज्या वेळेला आपण न्यूमरिकल सॉल्व करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला जो डेटा दिलेला असतो गिवन डेटा त्यामध्ये काही काही क्वांटिटीज ज्या असतात ह्या मुद्दा म्हणून तुम्हाला सीजीएस युनिटमध्ये दिलेल्या असतील किंवा एमकेएस मध्ये दिलेल्या असतील किंवा अदर काहीतरी त्याची युनिट्स कसे असतील वेगवेगळे असतील परंतु न्यूमरिकल सॉल्व करायच्या वेळेला आपल्याला कोणत्या तरी एकाच सिस्टीम मध्ये युनिटची व्हॅल्यू घ्यावी लागते आणि त्याला जरूर म्हणजे त्याला अनुसरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. नाहीतर जर का तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेली आहे 50 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी दिलेली आहे 50 मीटर पर सेकंड आणि मास दिलेला आहे 5 ग्राम मास दिलेला आहे 5 ग्राम तर सॉल्व्ह करायच्या वेळेला तुम्हाला हे 50 मीटर पर सेकंद आणि हे 5 ग्राम घेऊन जर का ज्या वेळेला तुम्ही या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर रॉंग होऊन जाईल. का रॉंग होईल कारण बघा हे जे युनिट आहे मीटर पर सेकंद हे कोणतं युनिट आहे एसआय युनिट आहे. मीटर आणि सेकंद हे कोणते युनिट आहेत एसआय युनिट आहे. परंतु तुम्ही जर का ग्राम बघितलं तर ग्राम हे कोणतं युनिट आहे
सीजीएस यूनिट है, ग्राम इज द सीजीएस यूनिट, सेंटीमीटर ग्राम सेकंड ग्राम, हे कोणत्या सिस्टीम मधलं युनिट आलं, सीजीएस सिस्टीम मधलं, आणि हे कशा मधलं आलाय, एसआय सिस्टीम मधलं, बरोबर आहे। मग आता या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला जर का समोर सॉल्व करायचं म्हटलं तर फायनल जे आंसर येईल त्याला आपण कन्क्लुजन काढू शकणारच नाही, आपला आंसर कसं असेल, चुकीचं असेल, आपला आंसर कसं असेल, चुकीचं असेल। त्यामुळे एकतर या दोघांनाही आपल्याला सीजीएस मध्ये घ्यावं लागेल किंवा या दोघांनाही आपल्याला एसआय सिस्टीम मध्ये कन्वर्ट करावं लागेल। ज्या वेळेला तुम्ही या दोघांना सीजीएस मध्ये कन्वर्ट करून आन्सर काढसाल तर ते तुमचं आन्सर सीजीएस मध्ये असेल, ठीक आहे, ते तुम्हाला राईट मिळून जाईल। किंवा या दोघांना एसआय मध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे फायनल आन्सर असेल ते तुमचं मोर अॅक्युरेट असेल, म्हणजे त्याचा मीनिंग काय, न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना फायनल रिझल्ट जो आहे किंवा गिव्हन डेटा मध्ये जे आपल्याला दिलेले असतील फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कोणत्या तरी एका सिस्टीम मध्येच असायला पाहिजेत थ्रू आउट दी प्रॉब्लेम। प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ते कसे असले पाहिजे, एकाच सिस्टीम मध्ये, एकतर एसआय सिस्टीम किंवा मग सीजीएस सिस्टीम जी तुमची असेल, परंतु युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड सिस्टीम ही कोणती आहे, एसआय सिस्टीम, सिस्टीम डी इंटरनॅशनल, ओके, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड कोणती आहे, एसआय सिस्टीम। म्हणून नॉर्मली नेहमी आपण कोणत्या सिस्टीम यूज करतो, एसआय सिस्टीम, म्हणजेच हा प्रॉब्लेम असेल की त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी दिली आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला मास दिलेला आहे, आणि या प्रॉब्लेमला जर का सॉल्व्ह करायचं असेल तर सर्वात आधी, सॉल्व्ह करणं दूरच, फॉर्म्युला कॅल्क्युलेशन ते दूरच, सर्वात आधी तुम्हाला हे जे सीजीएस युनिट मध्ये दिले, सीजीएस सिस्टीम मध्ये जे युनिट दिलेलं आहे त्या युनिटला एसआय सिस्टीम मध्ये कन्वर्ट करावं लागेल। जोपर्यंत तुम्ही हे एसआय सिस्टीम मध्ये कन्वर्ट करणार नाही तोपर्यंत तुमचं प्रॉब्लेम जे आहे ते समोर जाणार नाही। मग आता हेच इथून यामधून त्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे फॅक्टर्स असतात, जे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर्स असतात, त्या फॅक्टर्सला म्हटलं जातं कन्वर्शन फॅक्टर, त्यालाच काय म्हटलं जातं, कन्वर्शन फॅक्टर। आता फॉर एक्झाम्पल हा इथं 5 ग्राम आहे, आपल्याला ग्राम हे सीजीएस युनिट आहे, परंतु एसआय सिस्टीम मध्ये मास हे कोणत्या युनिटमध्ये मेजर करतो आपण, कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम मध्ये, केजी मध्ये, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला 5 ग्रामला कशात कन्वर्ट करावं लागेल, किलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल। मग आता या 5 ग्रामला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करण्याचा फॅक्टर काय, कितीनी मल्टिप्लाय केलं तर हा ग्रामचा किलोग्राम होईल, कितीनी मल्टिप्लाय केलं तर हा ग्रामचा किलोग्राम होईल, त्यालाच म्हटलं जातं त्याचा कन्वर्शन फॅक्टर, त्यालाच काय म्हटलं जातं, त्याचा कन्वर्शन फॅक्टर। म्हणजे याला एक एक नंबर असा येईल की त्यांनी या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर हा ग्राम कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, किलोग्राम मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, म्हणजे तो जो मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर असेल तो असेल ग्रामचा किलोग्राम मध्ये करण्याचा कन्वर्शन फॅक्टर, ओके। आणि असं आपल्याला थ्रू आउट फिजिक्स नेहमीसाठी यूज होणार आहे, ओके। तर बघा तेच आता आपण बघू, सर्वात आधी तर हे जे कन्वर्शन फॅक्टर्स जे आपण समोर शिकू ते कन्वर्शन फॅक्टरची प्रूफ पण तुम्हाला आहेत, त्या कन्वर्शन फॅक्टरची प्रूफ पण तुम्हाला आहेत। फॉर एक्झाम्पल तुम्ही 9-10 मध्ये शिकले असाल 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10^5 डाइन असं आलेलं असेल, ओके, 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10^5 डाइन, किंवा 1 जूल इज इक्वल्स टू 10^7 अर्ग, ओके, असे काही कन्वर्शन फॅक्टर आले असतील, म्हणजे न्यूटनला डाइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10^5, जूनला अर्ग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10^7, हे जे 10^5 हे जे 10^7 जे दिलेले आहेत हेच आहेत ते कन्वर्शन फॅक्टर, ओके। तर आता आणि या कन्वर्शन फॅक्टरचे प्रूफ तुम्हाला आहेत, परंतु ते बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस, ते आपण समोर बघू। आज आपण बेसिक बघणार आहे की कशा प्रकारे हे कन्वर्शन फॅक्टर आहेत आणि ते कन्वर्शन फॅक्टर सॉल्व्ह करण्यासाठी जे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर्स आहेत ते कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे, ओके। तर सर्वात आधी पहा, केअरफुली लक्ष द्या, बट्टा लक्ष द्या इकडे, केअरफुली लक्ष द्या, काय म्हणतोय मी, खूप युजफुल असा टॉपिक आहे आणि हा टॉपिक आपल्याला नेहमीसाठी यूज होणार आहे, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला, एमसीक्यू सॉल्व्ह करायला याचा वापर होईल, ओके, ठीक आहे। बघा मग सर्वात आधी तर ही भानगड समजून घ्या काय, तुम्ही बऱ्याचदा असं लिहिलेलं दिसलं, आता सध्याच मी बोर्डवर 10^5 लिहिलं होतं, 10^7 लिहिलं होतं, कुठं तुम्ही बघितलेलं असेल 10^-3 आहे, कुठं 10^-2 आहे, किंवा कुठं 10^2 आहे, 10^2 ही जी दिसते पॉवर, मराठीमध्ये त्याला घातांक असं म्हणतात, बरोबर आहे, 10^2, 10^-2 मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याला प्रोनाऊन्स कसं करायचं, 10^2 म्हणा किंवा 10^2 म्हणा, 10^7,
टेन रेस टू पावर फाइव को टेन रेस टू पावर मनते कि टेन टू दी पावर मनते मैं जस यूजफुल तस यूज कराए प्रोनाउंस कराए ठीक है पा आता हि जी है तो एक्चुअल मध्य तुम्हें तुम्हारे लक्ष दे पा टेन रेस टू पावर टू है दहा वर्ग मे कितो तो शंबर बरबर है ना किती आहे शंभर म्हणजे हे जे दोन झिरो आहे ते आपण दहाची पॉवर मध्ये लिहिले मग जर का असं टेन टू दी पॉवर थ्री असेल म्हणजे टेन रेस टू पॉवर थ्री असेल तर ऍक्च्युअल मध्ये हा टेन रेस टू पॉवर थ्री नाही आहे तर तो बेसिक ऑलरेडी रिअल व्हॅल्यू कोणती आहे ती तर ती व्हॅल्यू आहे वन थाउजंड ती व्हॅल्यू कोणती आहे वन थाउजंड मग वन थाउजंडला आपण शॉर्टकट मध्ये कसं लिहितो टेन टू दी पॉवर थ्री कारण किती शून्य आहे त्याच्यावर तीन शून्य आहे दहाचे किती शून्य तीन शून्य क्यूब दहा क्यूब कि वन थाउजंड मग आता असं जर का टेन रेस टू पॉवर फाइव आहे याचा मीनिंग काय आहे हा जो टेन रेस टू पॉवर फाइव लिहिलेला आहे याचा मीनिंग काय आहे तर एक वर किती शून्य आहे एक दोन तीन चार पाच शून्य किती शून्य आहेत पाच शून्य टेन टू दी पॉवर फाइव म्हणजे किती झाले हे फोर फाइव ओके टेन टू दी पॉवर फाइव राइट तसं जर का टेन रेस टू पॉवर सेवन आहे याचा मीनिंग काय वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन हा एवढा तो वर्ड आहे ओके मग आता पहा मग तुम्ही म्हणसाल सर असं लिहायची काय गरज पडली तर जर का न्यूमरिकल व्हॅल्यू तुमच्या न्यूमरिक व्हॅल्यू एखादी व्हॅल्यू तुम्हाला लिहायची सांगितली आणि ही एवढी व्हॅल्यू तुम्हाला लिहायला सांगितली तर प्रत्येक वेळेला ही एवढी व्हॅल्यू लिहिणं पॉसिबल आहे का हे सात शून्य देणं पॉसिबल आहे का नाही म्हणून त्याचा एज अ शॉर्टकट म्हणून टेन टू दी पॉवर सेवन म्हणजे टेन रेस टू पॉवर सेवन कारण समोर जाऊन या फिजिक्स मध्ये असे काही व्हॅल्यूज आहेत असे काही डिस्टन्सच्या व्हॅल्यूज आहेत की ते टेन रेस टू पॉवर ट्वेंटी फोर टेन रेस टू पॉवर थर्टी टेन रेस टू पॉवर ट्वेंटी फोर किंवा टेन रेस टू पॉवर थर्टी टेन रेस टू पॉवर थर्टी फाईव्ह या फिगरमध्ये येणार आहेत या फिगरमध्ये येणार आहेत मग मला एक सांगा आता टेन रेस टू पॉवर ट्वेंटी फोर म्हणजे याचा मिनिंग काय किती शून्य वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन किती शून्य ट्वेंटी फोर ही एवढी मोठी लॉंग जो व्हॅल्यू आहे ही लिहिणं पॉसिबल आहे का किंवा आपल्याला सोयीचं आहे का नाही म्हणून त्याला या फॉर्मॅटमध्ये न लिहिता त्याला या फॉर्मॅटमध्ये न लिहिता आपण कशामध्ये लिहितो पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये कशाच्या फॉर्मॅटमध्ये पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये टेन रेस टू पॉवर ट्वेंटी फोर इथं टेन रेस टू पॉवर थर्टी इथं टेन रेस टू पॉवर थर्टी फाईव्ह ओके आलं लक्षात तुमच्या काय तर हे ठीक आहे ओके हे झाले पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर परंतु कुठं कुठं जर का निगेटिव्ह पॉवर असेल तर टेन रेस टू पॉवर मायनस वन असेल किंवा टेन रेस टू पॉवर मायनस टू लिहिलेलं दिसेल कुठं टेन रेस टू पॉवर मायनस थ्री लिहिलेलं दिसेल मग आता मायनस वन आहे मायनस टू आहे मायनस थ्री आहे पॉवर आहे नो डाऊट परंतु ऍक्च्युअल फिगर ती आहे किती ऍक्च्युअल फिगर ती आहे किती तर हा जो टेन रेस टू पॉवर मायनस वन दिसतोय ही फिगर आहे झिरो पॉईंट वन ही फिगर किती आहे झिरो पॉईंट वन टेन रेस टू पॉवर मायनस टू जी आहे ही फिगर आहे झिरो पॉईंट झिरो वन फिगर किती आहे झिरो पॉईंट झिरो वन ही जी दिसत आहे टेन रेस टू पॉवर मायनस थ्री ही फॅक्टर किती आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन झिरो पॉईंट झिरो झिरो वन बघा कसं चालत आहे मग याचा मिनिंग सांगा मला जर का टेन रेस टू पॉवर मायनस सेव्हन असेल टेन रेस टू पॉवर मायनस सेव्हन असेल तर ही किती असेल पहा झिरो पॉईंट झिरो 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 वन बघा किती आहेत इथं डिजिट किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन डिजिट आणि मायनस सेव्हन म्हणजे या डेसिमल नंतर हा जो झिरो पॉईंट नंतरचा जो हा पॉईंट आहे हा जो याला डेसिमल म्हटलं जातं या डेसिमल नंतर किती डिजिट असायला पाहिजेत किती डिजिट म्हणजे पॉवर तर इकडे सात डिजिट म्हणजे किती पॉवर मायनस सेव्हन आता तुम्ही म्हणसाल की सात शून्य नाही हा एक लास्टचा एक असतो काय असतो लास्टचा एक असतो झिरो पॉईंट झिरो 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 वन म्हणजे टेन रेस टू मायनस सेव्हन ओके आलं लक्षात तुमच्या काय तर हा मग कारण तुम्ही बऱ्याचदा आणि हा ऍक्च्युअल मध्ये टेन रेस टू पॉवर झिरो वन आला कसा हा टेन रेस टू पॉवर मायनस वन आहे बघा टेन रेस टू पॉवर मायनस वन आहे म्हणजेच काय याला जर का तुम्ही मायनस वन मध्ये न लिहिता पॉवर मध्ये जर का लिहायचं असेल पॉवर मध्ये जर का लिहायचं असेल तर बघा सपोज काहीच नाही डिवाइड मध्ये म्हणजेच वन डिवाइड मध्ये आहे मग आता या टेनला जर का मला खाली आणायचं असेल हा न्युमरेटर मध्ये आहे मला जर का याला डिनॉमिनेटर मध्ये आणायचं असेल तर ज्या वेळेला हा इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आहे तर खाली आली तर ती काय होऊन जाते पॉझिटिव्ह आणि वर जर काहीच नाही वर राहतो
वन वर राहतो वन मग टेन रेस टू पॉवर वन म्हणजेच किती टेन ओके आणि वन डिवाइडेड बाय टेन जर का तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर किती मिळतं झिरो पॉईंट वन वन डिवाइडेड बाय टेन जर आन्सर केलं तर किती मिळतं झिरो पॉईंट वन आलं लक्षात तसंच जर का तुम्ही आता टेन रेस टू पॉवर मायनस टू म्हटलं टेन रेस टू पॉवर मायनस टू म्हटलं तर याला ऍक्च्युअल मध्ये जर का लिहायचं असेल पॉझिटिव्ह फिगर मध्ये लिहायचं असेल तर या मायनस टू ला या मायनस टू ला कुठे आणा डिनॉमिनेटर मध्ये आणा इथं काय म्हणजे वन डिवाइडेड बाय हा इथं निगेटिव्ह आहे खाली आल्यानंतर म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे टेन रेस टू पॉवर टू ओके याला सॉल्व्ह करा मग वन डिवाइडेड बाय टेन रेस टू पॉवर टू म्हणजेच किती हंड्रेड टेन रेस टू पॉवर टू म्हणजेच किती हंड्रेड आता हा जो भागाकार आहे म्हणजे हे जे डिवायडेशन आहे याला सॉल्व्ह करा याला ज्या वेळेला तुम्ही सॉल्व्ह करसाल त्यावेळेला तुम्हाला आन्सर काय मिळेल झिरो पॉईंट झिरो वन आन्सर काय मिळेल झिरो पॉईंट झिरो वन म्हणजेच हा जो इथं फॅक्टर तुम्हाला दिसून राहिला टेन रेस टू पॉवर मायनस टू टेन रेस टू पॉवर मायनस टू ला आपण कशा कशामध्ये लिहू शकतो त्याला आपण असंही लिहू शकतो त्याला असंही लिहू शकतो आणि फायनली त्याला हे लिहू शकतो आपण म्हणजेच टेन रेस टू मायनस टू म्हणजेच किती टेन रेस टू पॉवर सॉरी टेन रेस टू मायनस टू मीन्स झिरो पॉईंट झिरो वन टेन टू द पॉवर मायनस टू म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन मग तसंच जर का आता टेन रेस टू मायनस थ्री असेल तर किती वन डिवायडेड बाय टेन रेस टू पॉवर थ्री म्हणजेच किती वन अपॉन वन थाउजंड वन अपॉन वन थाउजंड म्हणजेच आणि हा भागाकार ज्या वेळेला तुम्ही करसाल त्यावेळेला तुम्हाला आन्सर किती होऊन जाईल झिरो पॉईंट झिरो झिरो वन आन्सर किती येईल झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजेच काय लिहू शकतो आपण टेन टू द पॉवर मायनस थ्री ला कसं लिहू शकतो झिरो पॉईंट झिरो झिरो वन बघा हे एकदम बेसिक आहे तुम्ही नाईन टेन्थ मध्ये शिकलेले आहात तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे ऑलरेडी ओके परंतु तरी मी तुम्हाला सांगायचं कारण याचा आपल्याला खूप वापर होणार आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला असं डेसिमल इकडे तिकडे कन्वर्ट करावे लागतील कुठं एखाद्या वेळेला जर का ही व्हॅल्यू असेल नाईन सेव्हन थ्री फाईव्ह एट ही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्हाला पॉवर मध्ये कन्वर्ट करायची तर कशी कन्वर्ट करसा पॉवर मध्ये कन्वर्ट करायसाठी आपल्याला म्हणजे नाईन पॉईंट असं ठेवून घ्यायचं आहे नाईन पॉईंट ठेवून घ्यायचा मग याला पॉवर किती देसाल तर ते आपल्याला यायचं पाहिजे यायला पाहिजे त्यासाठी हे समजणं महत्वाचं ओके मग आता यावरूनच तुम्ही काय म्हणसाल टेन रेस टू पॉवर मायनस फोर म्हणजे किती होऊन जाईल झिरो पॉईंट झिरो 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 वन हा झाला टेन रेस टू पॉवर मायनस फोर आलं लक्षात तुमच्या काय आणि हे एक लक्षात घ्या जर का वन डिवायडेड बाय टेन रेस टू पॉवर मायनस थ्री असेल याला जर का वर नेलं तर हा किती होऊन जाईल प्लस थ्री आणि इथं जर का असेल इथं जर वर मायनस असेल आणि खाली जर का आणलं तर तो होऊन जाईल प्लस म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर मध्ये जर का आणला तर साईन काय होऊन जाईल चेंज होऊन जाईल इथं जर का पॉझिटिव्ह असेल तर खाली आला तर तो निगेटिव्ह होईल आणि इथं जर का पॉझिटिव्ह असेल तर वर गेल्यानंतर तो निगेटिव्ह होईल ओके आलं लक्षात तुमच्या काय तर बघा एकदम इझी असं आहे आणि हे पॉवर म्हणजे एखाद्या फिगरला आपल्याला पॉवर मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे ठीक आहे जे रफ मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये जसं दिसते तसं तसं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला समजायला पाहिजे ओके तर पहा आता वन बागन हेच आपण परत थोडं बघू ठीक आहे टेन इज इक्वल्स टू बघा आता टेन इज इक्वल्स टू टेन म्हणजेच काय याला जर का पॉवर मध्ये लिहायचं असलं तर टेन म्हणजेच काय टेन दॅट इज टेन इज टू पॉवर वन ओके ठीक आहे मग इथे किती होऊन जाईल आता हंड्रेड आहे हंड्रेडला टेन रेस टू पॉवर टू लिहिलं हंड्रेडला काय लिहिलं टेन रेस टू पॉवर टू वन थाउजंडला किती लिहिलं टेन रेस टू पॉवर थ्री टेन थाउजंडला किती लिहिलं टेन रेस टू पॉवर फोर आणि याच्या जर का मायनस मध्ये जर का गेले तर झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन म्हणजेच झिरो पॉईंट वन म्हणजेच किती होऊन जाईल टेन रेस टू पॉवर मायनस वन ओके झिरो पॉईंट झिरो वन म्हणजेच टेन रेस टू पॉवर मायनस टू झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजेच टेन रेस टू पॉवर मायनस थ्री तसंच चालले आता समोर झिरो पॉईंट झिरो 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 वन या झिरो नंतर चार डिजिट या झिरो नंतर चार डिजिट म्हणजेच काय होऊन जाईल टेन रेस टू पॉवर मायनस फोर चार डिजिट म्हणजेच टेन रेस टू पॉवर मायनस फोर ओके आलं लक्षात हे अशा प्रकारे व्हॅल्यूज काय होत जातील चेंज होत जातील मग पहा आता आपल्याला समोर पाहायचं आहे एखादी फिगर आहे त्या फिगरला आपल्याला
पावर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, हे तर तुमच्या लक्षात आलं. आता कसं कन्वर्ट करायचं, तर 100 म्हणजे 10^2, 1000 म्हणजे 10^3, ओके. आणि हे निगेटिव्ह व्हॅल्यूज, ठीक आहे. पहा आता सपोज तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिलेली असेल, एक व्हॅल्यू आहे 17836, ही तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. आता बघा, या व्हॅल्यूला तुम्हाला पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पॉवर मध्ये जर का कन्वर्ट करायचं असेल तर बघा काय करायचं. सध्या डेसिबल किती आहे, कुठे आहे, 17836.0 आहे समजा, ही ती व्हॅल्यू आहे, बरोबर. या व्हॅल्यूला तुम्हाला पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे हा डेसिमल, सध्या इथं डेसिमल आहे, हा डेसिमल एका घराने इकडे सरकवा. हा डेसिमल ज्या वेळेला एका घराने इकडे होईल त्यावेळेला इथं पॉवर किती होऊन जाईल, किंवा त्यावेळेला हा डेसिमल तुम्ही दोन घराने सरकवसाल त्यावेळेला पॉवर किती होईल, हा डेसिमल तीन घराने इकडे सरकवसाल त्यावेळेला पॉवर किती होईल, आणि हा डेसिमल इथं आणून ठेवसाल त्यावेळेला पॉवर किती होईल, त्यावेळेला पॉवर किती होईल. तर पहा, एक साधा सिंपल छोटा रूल मी असं सांगतो तुम्हाला, एक लक्षात घ्यायचं, संख्या जर का छोटी झाली तर पॉवर मोठी होते, हे लक्षात ठेवायचं. संख्या बघा काय म्हणतात, संख्या छोटी पॉवर मोठी, किंवा संख्या मोठी पॉवर छोटी. पहा काय म्हणतोय, संख्या जर का लहान झाली तर समजून चालायचं पॉवर मोठी होईल, संख्या जर का एक नी लहान झाली तर पॉवर एक नी वाढेल, संख्या जर का दोन नी लहान झाली तर पॉवर दोन नी वाढेल. आल लक्षात, हा एक रूल आहे, सिंपल साधा रूल आहे, समजण्यासाठी माझा स्वतःचा रूल आहे, तुम्हाला समजून सांगण्यासाठी, बरोबर आहे, आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी. पहा मग आता, आता काय म्हणताय मी, ही संख्या आहे 17836, ठीक आहे, ही संख्या आता एवढी आहे. इथं जर का मी पॉईंट दिला तर संख्या मोठी झाली की छोटी झाली, छोटी झाली. आता पहा 1783.6 झाली आहे संख्या, आधी मोठी होती, आधी कशी होती, मोठी होती. मग एक नी लहान झाली म्हणजेच पॉवर काय होऊन जाईल, एक नी वाढून जाईल, म्हणजेच 10^1. आता हा डेसिबल जर का मी इथं ठेवला तर संख्या किती आहे, 178.36, 178.36, 1783 पेक्षा 178 कशा आहेत, छोटे आहेत, म्हणजे संख्या कशी झाली, छोटी झाली. पॉवर काय होईल, मोठी होईल. कितीनी संख्या छोटी झाली, दोन डेसिमल इकडे सरकले, पॉवर किती होऊन जाईल, 10^2. पॉवर किती होऊन जाईल, 10^2. परत हा डेसिबल जर का इथं ठेवला तर संख्या आणखी काय झाली, छोटी झाली. पॉवर आणखी काय होऊन जाईल, वाढून जाईल. कितीनी पॉवर वाढेल, हा एक नी छोटी झाली, या दोन मध्ये एक ऍड होईल, तीन झाली. तसंच आता हा डेसिबल जर का मी इथं ठेवला, संख्या काय झाली, छोटी झाली. पॉवर काय होऊन जाईल, मोठी होऊन जाईल. संख्या काय झाली, छोटी झाली. पॉवर काय होऊन जाईल, मोठी होऊन जाईल. किती झाले, 4. किती झाले, 4. बघा अशा प्रकारे काय होते, पॉवर मध्ये कन्वर्ट होते. आता हे झालं तुमचा सॉल्व्ह करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी, कन्फ्यूज व्हायला नको. एकच रूल लक्षात ठेवायचा, संख्या मोठी पॉवर छोटी, संख्या मोठी पॉवर छोटी. आणि प्रपोर्शन कसं असेल, सारखं. जर का एक नी वाढली तर एक नी कमी होईल, दोन नी वाढली तर दोन नी कमी होईल, नाही तर चार नी वाढवसाल तीन नी कमी करसाल, असं करायचं नाही. म्हणजेच पहा आता, आता तुम्ही केअरफुली जर का पाहसाल, आधीची संख्या किती होती आपली, 17836 ही संख्या होती. या संख्येला आपण पॉवर मध्ये लिहिलं, या संख्येला कशामध्ये लिहिलं, पॉवर मध्ये. 1.7836 × 10^4. मग याचा मिनिंग काय, ही संख्या आणि ही संख्या वेगवेगळी आहे का, याची व्हॅल्यू वेगवेगळी आहे का, नाही. तर ही आणि ही संख्या एकच आहे, फक्त याला आपण कशात लिहिलं, पॉवर मध्ये. चेक करा, 10^4 म्हणजेच किती, 10^4 म्हणजेच किती, 1, 2, 3, 4. आता 10,000 न या संख्येला मल्टीप्लाय करा, ज्या वेळेला तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन करसाल त्यावेळेला तुम्हाला ही संख्या मिळेल. या दोघांचं ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन करसाल त्यावेळेला तुम्हाला ही संख्या मिळेल. म्हणजेच व्हॅल्यू आपली चेंज होत नाही, फक्त आपण काय चेंज केलं, म्हणजे कशामध्ये कन्वर्ट केलं, पॉवर मध्ये कन्वर्ट केलं, या संख्येला कशामध्ये कन्वर्ट केलं, पॉवर मध्ये कन्वर्ट केलं. ओके, आलं लक्षात तुमच्या कसं करायचं होतं. आणि रूल काय आपला, तर रूल आहे संख्या मोठी पॉवर छोटी, संख्या मोठी पॉवर छोटी. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, जर का डेसिमल लेफ्ट साईडला सरकवला तर पॉवर ही वाढत जाईल एक नी, आणि ती पॉझिटिव्ह होईल. आता फक्त पॉझिटिव्ह आहे का, नाही आपल्याला निगेटिव्ह पण करू शकतो आपण. मग पहा, जर का आता तुम्हाला दिलेलं असेल 0.137 ही संख्या तुमच्याकडे आहे, आता याला तुम्हाला पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे,
याला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे, पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सध्या ही संख्या शून्य आहे, हा डेसिमल जर का मला इकडे सरकवायचा आहे, कुठे कोणत्या साईडला, राईट साईडला, कोणत्या साईडला, राईट साईडला जर का मला डेसिमल सरकवायचा आहे तर काय होईल. आता झिरो हा आधी इथं होता, मला इथं सरकवायचा, झिरो वन पॉईंट थ्री सिक्स, झिरो वन पॉईंट थ्री सिक्स. आणखी एक डेसिमल जर का सरकवला तर झिरो वन थ्री पॉईंट सेवन, आणि आणखी एक सरकवला तर झिरो वन थ्री सेवन पॉईंट. आता यास याच्या समोरच्या झिरोला तर काही व्हॅल्यू नाहीच आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पाहू झिरो पॉईंट वन थ्री सेवन हा तुमच्याकडे फिगर आहे. याला जर का तुम्हाला वन पॉईंट थ्री सेवन या फिगर मध्ये लिहायचं असेल तर इथं पॉवर किती येईल, जर का थर्टीन पॉईंट सेवन मध्ये लिहायचं असेल तर पॉवर किती येईल, आणि वन थर्टी सेवन मध्ये लिहायचं असेल तर पॉवर किती येईल, ते जर का तुम्हाला काढायचं असलं तर पहा, केअरफुल लक्ष द्या. झिरो पॉईंट वन थ्री सेवन आहे, डेसिमल इकडे सरकवला, कोणत्या साईडने सरकला, राईट साईडने, कोणत्या साईडने सरकला, राईट साईडने डेसिमल सरकला. आता डेसिमल राईट साईडने सरकला नो डाऊट, परंतु संख्यामध्ये काय फरक पडत आहे पहा. संख्या आधी लहान होती त्यानंतर मोठी झाली, की आधी मोठी होती आणि त्यानंतर लहान झाली, तर आधी किती होती, झिरो पॉईंट वन थर्टी सेवन, झिरो पॉईंट एकशे सदतीस ही संख्या होती. हा डेसिमल इकडे सरकवल्या कारणानं संख्या काय झाली, वन पॉईंट थर्टी सेवन. आधी किती होती, झिरो पॉईंट वन थर्टी सेवन, डेसिमल इकडे सरकवल्यानंतर वन पॉईंट थर्टी सेवन झाली. म्हणजेच आधी संख्या कशी होती, लहान होती, हा डेसिमल एक घर तिकडे सरकल्यानं संख्या कशी झाली, मोठी झाली. मग आपला रूल, संख्या जर का मोठी झाली तर पॉवर काय होईल, छोटी होईल, किंवा संख्या जर का छोटी झाली तर पॉवर काय होईल, मोठी होईल. मग संख्या इथं काय झाली आहे, वाढली आहे. संख्या मोठी झाली, पॉवर काय व्हायला पाहिजे, छोटी व्हायला पाहिजे. मग कितीनी डेसिमल किती सरकवला, एका घराने सरकवला, म्हणजे पॉवर एकाने वाढेल किंवा एकाने कमी होईल. तर आता इथं वाढेल का कमी होईल, इथं पॉवर काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, सॉरी पॉवर काय व्हायला, कमी व्हायला पाहिजे. कारण ही संख्या आधी छोटी होती, आता संख्या मोठी झाली. मग संख्या जर का मोठी झाली तर पॉवर काय होऊन जाईल, छोटी होऊन जाईल. कितीनी छोटी होईल, एक डेसिबल सरकला, एक घर सरकला, म्हणून वन नी छोटी होईल. छोटी होत आहे म्हणजेच कशात चाललं, मायनस वन, कशात चाललाय, मायनस वन. ओके, ठीक आहे, पहा. मग आता परत नेक्स्ट समोर बघा, काय रूल काय आपला, संख्या छोटी, पॉवर मोठी, संख्या छोटी, पॉवर मोठी, और संख्या मोठी, पॉवर छोटी. ओके, हा आपला रूल आहे पॉवरचा, हे लक्षात ठेवायचं. संख्या लहान, पॉवर जास्त, किंवा संख्या मोठी, पॉवर कमी. पहा इथं वन पॉईंट थर्टी सेवन आहे, वन पॉईंट थर्टी सेवन आहे, किंवा याला आपण इथून कन्सिडर करू, याच्यावरून डायरेक्ट याच्यावर येऊ. झिरो पॉईंट थर्टी सेवन, वन थर्टी सेवन आहे, ही संख्या किती आहे, थर्टीन पॉईंट सेवन आहे. ही आहे झिरो पॉईंट वन थर्टी सेवन, ही आहे थर्टीन पॉईंट सेवन. आधी संख्या लहान होती, इथं आल्यानंतर संख्या कशी झाली, मोठी झाली. मग संख्या जर का मोठी असेल तर पॉवर काय होईल, छोटी होईल. म्हणजे याची पॉवर काय व्हायला पाहिजे, छोटी व्हायला पाहिजे, डाऊन व्हायला पाहिजे. मग कितीनी छोटी होईल, तर डेसिबल किती सरकले पहा, आधी इथं होता एक आणि दोन घर डेसिबल सरकला, म्हणून पॉवर कितीनी छोटी होईल, दोन न छोटी होईल. दोन न छोटी होईल म्हणजे इथं किती आहे, टेन. दोन न म्हटलं म्हणजे मग मायनस टू, टेन रेस टू पॉवर मायनस टू. मायनस म्हणजे काय, कमी कमी होत आहे संख्या. मायनस म्हणजे काय, कमी कमी होत आहे संख्या. आलं लक्षात तुमच्या. परत त्याच्या खाली पहा, आता ही किती होती, झिरो पॉईंट वन थर्टी सेवन, इथं आल्यानंतर किती झाली, वन थर्टी सेवन पॉईंट झिरो पकडा, वन थर्टी सेवन. संख्या आधी कशी होती, इथं छोटी होती, इथं आल्यानंतर संख्या काय झाली, मोठी झाली. मग संख्या जर का मोठी होईल तर पॉवर काय होईल, छोटी होईल. पॉवर कितीनी छोटी होईल, तर जेवढी संख्या, जेवढे घर डेसिबल सरकला तेवढ्यानी पॉवर छोटी होईल. डेसिबल आधी इथं होता, सरकत 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 हा इथं टाकला, हा इथं टाकला, किती घर सरकला, वन टू थ्री, तीन घर सरकला, म्हणून पॉवर कितीनी छोटी होईल, तीन न छोटी होईल. म्हणजेच किती होऊन जाईल, इथं टेन रेस टू पॉवर मायनस थ्री, टेन रेस टू पॉवर मायनस थ्री. अशा प्रकारे आपल्याला पॉवर मध्ये संख्या ही कन्वर्ट करता आली पाहिजे. संख्या आपण पॉवर मध्ये पॉझिटिव्ह मध्ये पण कन्वर्ट करता आली पाहिजे आणि निगेटिव्ह मध्ये पण कन्वर्ट करता आली पाहिजे. आलं लक्षात तुमच्या, काय एकदम साधं सोपं आहे, प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. आणि हा जो रूल आहे, मी स्वतः बनवलेला रूल जो आहे, हा तो नेहमीसाठी लक्षात ठेवायचा. संख्या छोटी, पॉवर मोठी, किंवा संख्या मोठी, पॉवर छोटी. आलं लक्षात तुमच्या. बऱ्याचशा
टीचर्स लोक तुम्हाला हे शिकवतात की जर का राईट साईडनी डेसिमल सरकवला तर पॉवर पॉझिटिव्ह वाढवायची, लेफ्ट साईडनी डेसिमल सरकवला तर पॉवर निगेटिव्ह होते. ते तो एक रूल आहे, परंतु जसं जसं आपल्या ज्या रूलनुसार आपल्याला लक्षात राहील ते खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात राहणं महत्वाचं आहे, आपल्याला सॉल्व्ह करता येणं महत्वाचं, बरोबर आहे. परंतु मी काय सांगितलं तुम्हाला, संख्या छोटी पॉवर मोठी, यामध्ये कन्फ्युजन होतच नाही, यामध्ये कन्फ्युजन होतच नाही, लगेच आपल्या लक्षात येते. कारण संख्या कोणती लहान आहे कोणती मोठी आहे हे तर आपल्याला लक्षात येते. आधी जर का संख्या मोठी असेल त्याला आपल्याला छोटी करायचं आहे, मग मोठ्या संख्येला छोटं करायचं आहे म्हणजे समजून चालायचं पॉवर कशी होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. किंवा संख्या आधी मोठी, संख्या आधी छोटी आहे त्याला मोठं करायचं आहे, पॉवर मध्ये काय होऊन जाईल, इनवर्स होऊन जाते. काय होते, इनवर्स. इथं बघा, इथं आधी 17836 पॉवर संख्या खूप मोठी होती, संख्या खूप मोठी होती, त्याला काय केलं आपण छोटं केलं. कितीने छोटं केलं, चारने छोटं केलं. संख्या छोटी झाली पॉवर वाढली, संख्या लहान झाली पॉवर वाढली. इथं संख्या वाढली पॉवर लहान झाली, संख्या वाढली पॉवर लहान झाली. आलं लक्षात तुमच्या काय, तर एकदम इझी असं हे आहे. आता याचीच तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची आहे, वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन त्याला पॉवर मध्ये कन्वर्ट करून. आणि हा आपला रूल, ओके, साधा सोपा मराठी भाषेतला रूल, समजेल असा रूल, ओके, ठीक आहे. तर पॉवरला कसं कन्वर्ट करायचं हे तुम्हाला आता यायला पाहिजे, ठीक आहे. पहा मग, ओके, आता मी काही जर का तुम्हाला म्हटलं, एक्झाम्पल जर का म्हटलं तर इथं जर का एक लिहिलं 738, ओके, 738 ही संख्या आहे, याला तुम्हाला पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि युनिटरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा, सर्वात आधी एक वर्ड युज करत आहे, युनिटरी. कशामध्ये कन्वर्ट करायचा, युनिटरी. युनिटरी म्हणजे काय, तर युनिटरी म्हणजे असं अशी संख्या की ज्याच्या पहिल्या डिजिट नंतर डेसिबल असतो. युनिटरी म्हणजे अशी संख्या की ज्याच्या पहिल्या डिजिट नंतर डेसिबल असतो त्याला म्हटलं जातं युनिटरी व्हॅल्यू, ओके, त्याला काय म्हटलं जातं, युनिटरी व्हॅल्यू. बघा, मधा मधात ऐकताना तुम्हाला कदाचित भाजीपाल्यावाल्याचा आवाज येऊ शकत असेल, येऊ शकत असेल, कारण इथं मी घरी रूम मध्ये हे लेक्चर शूट करत आहे आणि ज्यामध्ये बाजूला भाजीपाला विकणारा सध्या येऊन गेला त्याचा आवाज तुम्हाला आला असेल कदाचित, परंतु तेवढा सहन करून घ्यायचं, ठीक आहे. पहा मग, कुठं होतो आपण, युनिटरी. तर युनिटरी म्हणजे काय, की ज्या डिजिटच्या नंतर, ज्या डिजिटच्या सॉरी म्हणजे ज्या संख्येच्या पहिल्या डिजिट नंतर डेसिमल असेल त्याला म्हटलं जातं युनिटरी, ओके. मग आता मी जर का तुम्हाला असं म्हटलं तर या संख्येला युनिटरी मध्ये कन्वर्ट करा, कन्वर्ट इंटू युनिटरी, कन्वर्ट इंटू युनिटरी, म्हणजे या संख्येला आपल्याला युनिटरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच या संख्येला आपल्याला असं करायचं आहे की डेसिबल हा कुठं असेल, पहिल्या डिजिट नंतर. डेसिबल हा कुठं असेल, पहिल्या डिजिट नंतर. मग आता तुम्हाला म्हटलं युनिट मध्ये कन्वर्ट करा, तर हा सर 738 होते, युनिटरी मध्ये कन्वर्ट केला 7.38 करून टाकले, झालं. अरे पण ते चुकलेलं आहे बाबा, कारण युनिटरी मध्ये कन्वर्ट तर करायचं आहे परंतु याची व्हॅल्यू पण चेंज व्हायला नको. आता इथं काय झाली, व्हॅल्यू चेंज झाली, 738 होती, इथं 7.38 झाली. 738 खूप जास्त, 7.38 खूप कमी, म्हणूनच आपल्याला इथं काय काय करावं लागेल, पॉवर. मग तेच तर तुम्हाला शिकवलं मी, इथं पॉवर किती येईल. पहा मग, संख्या आधी मोठी होती, संख्या छोटी झाली, संख्या आधी मोठी होती, संख्या छोटी झाली, संख्या जर का लहान झाली तर पॉवर काय होऊन जाईल, वाढून जाईल. कितीने वाढेल, किती घरा डेसिमल सरकला, आधी येत होता 2 घरा डेसिमल सरकला, पॉवर 2 ने वाढून जाईल, झालं संपलं. 7.738 लिहा किंवा 7.38 × 10^2 लिहा, दोघांचाही मिनिंग कसा आहे, सेमच आहे. म्हणजेच या संख्येला आपण कशात कन्वर्ट केलं, युनिटरी मध्ये कन्वर्ट केलं. आलं लक्षात तुमच्या. आता तसंच जर का तुम्हाला सांगितलं हे एक एक्झाम्पल, त्यानंतर 8736376 ही संख्या आहे, याला तुम्हाला युनिटरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर युनिटरी म्हणजे काय, युनिटरी म्हणजे म्हणजे सरळ सरळ डेसिमल पहिल्या डिजिट नंतर देऊन द्यायचा, 87376, ओके, हा झाला युनिटरी मध्ये. आता राहिला प्रश्न कन्वर्शन फॅक्टरचा, पॉवरचा, तर किती आहे. संख्या आधी मोठी होती, संख्या काय झाली, छोटी. संख्या जर का लहान झाली तर पॉवर काय होऊन जाईल, वाढून जाईल. कितीने वाढेल, आधी इथं होता 1, 2, 3, 4 डेसिबल सरकला म्हणजे 10^4 ही झाली युनिटरी मध्ये त्याचं कन्वर्शन. आणि ही व्हॅल्यू कशी आहे, एक सारखीच आहे, ती व्हॅल्यू चेंज नाही आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही 10^4 म्हणजे किती, 10,000 ने ज्या वेळेला याला मल्टिप्लाय करसाल त्यावेळेला तुम्हाला ही संख्या मिळून जाईल, ओके, क्रॉस चेक करून घ्यायचं. आलं लक्षात, अशा प्रकारे काय आहे, ठीक आहे, हे झाले पॉझिटिव्ह. मग आता तुम्हाला जर का सांगितलं 0.7638
0.007638 ओके ही संख्या दिली. या संख्येला तुम्हाला युनिटरी मध्ये कन्वर्ट करायचं. या संख्येला तुम्हाला युनिटरी मध्ये कन्वर्ट करायचं. तर पहा विमान चालचाल पहिल्या डिजिट नंतर तर झिरो आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये हा झिरो आहे नाही. आपल्याला युनिटरी म्हणजे काय, नॉन झिरो डिजिटच्या नंतर, नॉन झिरो डिजिट हा पहिला असेल त्याच्यानंतर पहिला डिसिमल असेल. इथं नॉन झिरो डिजिट म्हणजे काय, नॉन झिरो म्हणजे काय, जो झिरो नाहीये. इथं नॉन झिरो डिजिट कोणता आहे, सेवन. मग याला जर का तुम्हाला युनिटरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याचं युनिटरी मध्ये कन्वर्शन काय असेल, 7.638 ओके. हे झालं याचं युनिटरी मध्ये कन्वर्शन. परंतु दोघांची व्हॅल्यू चेंज व्हायला नको, दोघांची व्हॅल्यू कशी राहायला पाहिजे, इक्वल. तर याला पॉवर किती येईल सांगा मग आता, याला पॉवर किती येईल सांगा. तर पॉवर किती येईल पहा, संख्या आधी कशी होती, छोटी होती. इथं 0.007638 होती, इथं 7.638 झाली. पॉवर संख्या कशी झाली, मोठी झाली. संख्या कशी झाली, मोठी. मग संख्या जर का मोठी असेल तर पॉवर काय होऊन जाईल, छोटी होऊन जाईल. म्हणजेच पॉवर इथं कशाने यायला पाहिजे, छोटी आहे म्हणजे मायनस मध्ये यायला पाहिजे. आणि किती मध्ये मायनस येईल, तर आपला डिजिट किती घर इकडे सरकला पहा, एक दोन तीन घर, किती घर सरकला, तीन घर. म्हणजे आपल्याला पॉवर काय होऊन जाईल, मायनस थ्री. आलं लक्षात, इथं पॉवर किती झाली मग, मायनस थ्री. ठीक आहे, हा युनिटी मध्ये न कन्वर्ट करता याला जर का 76 केलं असतं तर इथं जर का सरकून दिला असता डिजिट, तर पॉवर किती झाली असती, मायनस फोर. कारण आपला डिजिट किती सरकला, 1 2 3 4, चार घर डिजिट आपला, सॉरी चार घर, चार डिजिट डेसिमल आपला इकडे सरकला, राईट साइड ने सरकला, म्हणून काय होऊन जाईल, मायनस फोर. अशा प्रकारे आपल्याला पॉवर मध्ये व्हॅल्यूज ह्या कन्वर्ट करता आल्या पाहिजे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन त्याला पॉवर मध्ये कन्वर्ट करायचे. काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या, काही निगेटिव्ह व्हॅल्यू घ्या, ओके. प्रॅक्टिस तुम्हाला याची करायची आहे, तर खूप इम्पॉर्टंट असं आहे. आणि त्यानंतर काही आहेत जे, म्हणजे हे जे मी इथे लिहून ठेवलेलं आहे, काय, 10^1, 10^2 किंवा 10^-1, 10^-2, याला काय म्हटलं जातं, तर तुम्ही हे शिकलेले आहात, 10^-2 म्हणजे याला म्हटलं जातं सेंटी. याला काय म्हणसाल, सेंटी म्हणजे सेंटीमीटर, जसं आपण युज करतो ना सेंटी. -3 म्हणजे आहे मिली, -3 म्हणजे आहे मिली, ओके. त्यानंतर 10^1 जर का म्हणसाल तर याला म्हटलं तर डेका. त्यानंतर हेक्टा, खाली जर का गेले तर मायक्रो, नॅनो. नॅनो मीन्स 10^-9 मीन्स नॅनो. बघा हे असे वेगवेगळे याचे नाव आहे. तर हे जे वेगवेगळे नाव आहेत, ते नावाची जो लिस्ट आहे ते तुमच्या स्क्रीनवर शो होत असेलच. बघा त्यामध्ये वेगवेगळे लिहिलेले आहे, त्यामध्ये ते स्क्रीनवर तुम्हाला जे शो होऊन राहिली त्यामध्ये तुम्हाला काय काय दिसते, तर त्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ 10 दिलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये प्रिफिक्स आहेत आणि त्याच्या बाजूला सिम्बॉल आहे. जर का तुम्ही त्यामध्ये पाहसाल तर तुम्हाला काय दिसेल, पहा 10^-1 सेंटरला जर का गेले तर 10^1 म्हणजे डिका. त्यानंतर 10^2 म्हणजेच हेक्टा, बरोबर आहे. 10^3 म्हणजेच किलो. तर हे त्याची नावं आहेत, ओके. हे जे तुम्हाला दिसून राहिलं तुमच्या स्क्रीनवरती, ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे, ओके. आलं लक्षात, ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. खूप इम्पॉर्टंट असं लेक्चर होतं आजचं, कारण या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला व्हॅल्यूजला पॉवर मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण या लेक्चरमध्ये शिकलो. आणि आता हे तुम्हाला, याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे. आणि हा जो एक रूल आहे, हा रूल नेहमी लक्षात ठेवायचा, ओके. संख्या छोटी, पॉवर मोठी, किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, ते तुम्हाला, तुमच्यावर डिपेंड आहे. जर का राईट साईडने गेले तर राईट साईडने डेसिमल सरकवला तर निगेटिव्ह, लेफ्ट साईडने सरकवला तर पॉझिटिव्ह, ओके. हे सर्व रूल्स आहेत, परंतु हे कन्फ्यूज न हो त्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं, ओके. आलं लक्षात तुमच्या. तर याच्या समोरचा टॉपिक जो आहे तो आता बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, ओके. तोपर्यंत तुम्हाला हे प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्ही किती प्रॅक्टिस केली याचे फोटोज काढून तुम्हाला मला शेअर करायचे आहे, ओके. ठीक आहे, मग थांबू आजच्यासाठी इथं. याच्या समोरचा टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये, ओके.